टीन लोकमतच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. या बुलेटिनमध्ये आपण जाणून घेणार आहोत सुप्रीम कोर्टातल्या सर्वोच्च सुनावणीच्या संदर्भातले सगळे महत्त्वाचे अपडेट्स. पण सुरुवातीला हेडलाईन्स. तर सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज येते. महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षावर सोमवारी म्हणजे 8 ऑगस्टला सुनावणी होणार आहे. सगळ्यांच्या लिखित युक्तिवादाचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेऊ असं आज सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं. तसंच याचिका मोठ्या खंडपीठाकडे घटनापीठाकडे सोपवण्याबाबत सोमवारी निर्णय घेतला जाईल. दोन्ही बाजूचं म्हणणं मांडण्यासाठी दिलेली मुदत वाढवून द्या. पक्षाच्या चिन्हाबाबत कोणताही निर्णय नको अशी सूचना कोर्टानं निवडणूक आयोगाला दिली आहे. निवडणूक आयोगानं शिंदे गट आणि शिवसेनेला 8 ऑगस्टपर्यंत त्यांचं म्हणणं मांडण्याची संधी दिली होती, परंतु कोर्टात निर्णय लागत नाही तोवर पक्षाच्या चिन्हाबाबत कुठलाही निर्णय नको अशा सूचना सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या आहेत. शिंदे गटाकडून हरीश साळवे तर ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल यांनी आज युक्तिवाद केला. सत्ता संघर्षावरची सुनावणी पुढे ढकलण्यात आलेली आहे आणि आता 8 मार्चला म्हणजे सोमवारपर्यंत या संदर्भातला पुढच्या खंडपीठाकडे मोठ्या खंडपीठाकडे निर्णय याच्याबद्दलचा हे केस देण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. पण आजच्या या सुनावणीमध्ये अनेक महत्त्वाचे मुद्दे पुन्हा एकदा अधोरेखित करण्यात आले आणि या वेगवेगळ्या मुद्द्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातलं सत्ता संघर्षाचं हे प्रकरण आता घटनापीठाकडे जाणार का हा प्रश्न निर्माण झालेला आहे. 8 ऑगस्टच्या सुनावणीबद्दल वेळ वाढवून देण्याबद्दल सुद्धा आयोगाला सांगण्यात आलेलं आहे, निवडणूक आयोगाला. त्यामुळे आता सोमवारपर्यंत तरी कुठला निर्णय नाही, पण सोमवारी कदाचित घटनापीठाच्या संदर्भातला हा निर्णय होऊ शकतो. पण आज शिवसेनेला एक तात्कालिक दिलासा मिळाला, तो म्हणजे 8 तारखेपर्यंत शिवसेनेच्या दोन्ही गटांना पुरावे सादर करण्याचे आदेश निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेले होते. त्या आदेशांच्या अनुषंगानं आता निवडणूक आयोगाला सांगितलं गेलेलं आहे की जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत तुम्ही चिन्हाबद्दलचा कुठला निर्णय घेऊ नका. त्यामुळे चिन्हाबद्दलचा निर्णय न घेण्याच्या या सूचना सध्या सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाला दिल्यानं ठाकरे गटाला एक मोठा दिलासा मिळालेला आहे. पण आजच्या या सगळ्या सुनावणीच्या नंतर अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून ही सगळी सुनावणी होतीय, पण या सगळ्याबद्दल अधिक तपशीलवार बोलण्यासाठी याचं विश्लेषण करण्यासाठी ज्येष्ठ वकील आता आपल्यासोबत आहेत, उज्ज्वल निकम सर. सर, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये. आज ज्या प्रकारचा युक्तिवाद दोन्ही बाजूंनी झाला आणि निर्णय काही झालेला नाही, अनेक प्रश्न मात्र अनुत्तरित राहिले, आजच्या सुनावणीकडे तुम्ही कसं पाहता? विलास, कायद्याचा अभ्यासक म्हणून काही घटनात्मक प्रश्न या 5 याचिकांच्या निमित्ताने उपस्थित झालेले आहेत. कालचा युक्तिवाद त्या दरम्यान ह्या कुठेही तो टच करणारा नव्हता, परंतु आज काही पुन्हा त्याचं युक्तिवाद करण्यात आल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने 8 ऑगस्टपर्यंत कदाचित कॉन्स्टिट्यूशन बेंच यांची स्थापना करावी का काय हा विचार सर न्यायाधीशांच्या डोक्यात घोळत असावा आणि म्हणून त्यांनी 8 ऑगस्टची तारीख मुक्रर करण्यात आली. काल जो युक्तिवाद झाला हा विशेषत अपात्र आमदार अपात्र होणार की नाही किंवा 10 शेड्यूलप्रमाणे आहेत की नाही या संदर्भातला युक्तिवाद होता. लोकशाही, पक्षांतर्गत लोकशाही आणि स्पष्ट बोलणं या संदर्भातला हा युक्तिवाद होता. परंतु आज काही मुद्दे हरीश साळवे यांनी उपस्थित केले, त्याचप्रमाणे काही मुद्दे भारताचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी देखील काही 11 घटनात्मक प्रश्न उपस्थित केले. बेसिक प्रश्न असा आहे की राज्यपालांनी जी काही कृती केली, विशेषतः 29 जूनला त्यांनी विधानसभेचं विशेष सत्र बोलवण्याच्या विषयी सांगितलं, ते घटनात्मक दृष्ट्या तसं ते बोलावू शकतात का हा मूलभूत प्रश्न आहे. कारण 29 जून नंतर बऱ्याच घडामोडी झाल्या. 30 जूनला तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला आणि मग नवीन मुख्य राजीनामा दिल्यानंतर नवीन मुख्यमंत्र्यांनी शपथ देवली 30 जूनला आणि त्याच्यानंतर 3 आणि 4 जुलैला विशेष सत्र बोलवण्यात आलं. ह्या ज्या सगळ्या घडामोडी आहेत ह्या घडामोडी सुरू होतात 29 जूनला राज्यपालांची कृती. आता घटना असं सांगते, आर्टिकल 163 असं सांगतं की राज्यपाल गव्हर्नर शुड कॉल विथ द असिस्टंट अँड एड ऑफ द कॉन्सिल, गव्हर्नर शुड समन द असेंब्ली, म्हणजे गव्हर्नर शुड ऍक्ट ऑन द असिस्टन्स अँड हेल्प अँड द ऍडवाईस ऑफ द कॉन्सिल ऑफ द मिनिस्टर हेडेड बाय द चीफ मिनिस्टर.
आता असं असताना देखील राज्यपाल स्वतःच्या अखत्यारीत बोलावू शकतात का, हा मूलभूत प्रश्न आहे. त्याच्यावरती आज कुठे युक्तिवाद झाला नाही, परंतु त्यालाही दुसरा प्रतिवाद असा आहे की जर 28 जूनला, म्हणजे साधारणतः तारखा बघितल्या आपण की 27 जूनला 16 आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात याचिकेच्या दाखल केली होती, त्यांना अपात्र विषयी त्यांनी तिथे चॅलेंज दिलं होतं आणि त्यांना मुदत 11 जुलैपर्यंत वाढून दिली. आता 28 जूनला काही आमदारांनी, भाजपाच्या आमदारांनी आणि अपक्ष आमदारांनी राज्यपालांकडे लेखी तक्रार केली, सरकार अल्पमतात आलंय, त्यामुळे 29 जूनला राज्यपालांनी सांगितलं की विशेष अधिवेशन बोलवा, सत्र बोलवा, आणि 29 जूनला ते 30 तारीख त्यांनी मुक्रर केली. 30 जूनला तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी यांनी राजीनामा दिला, सरकार गडगडलं. त्याच्यानंतर आपण बघितलं एकनाथ शिंदे यांची निवड मुख्यमंत्री म्हणून झाली, 3-4 जुलै स्पीकर झाला. म्हणजे हा सगळा जर घटनाक्रम बघितला तर राज्यपाल स्वतःच्या अखत्यारीत असं विशेष अधिवेशन बोलावू शकतात का, हा मूलभूत प्रश्न आहे. घटनेच्या दृष्टीने त्यांचं कृत्य ते नियम बाह्य होतं का, हा दुसरा प्रश्न आहे. त्यावरती आज कुठेही युक्तिवाद झाला नाही. परंतु जर राज्यपालांच्या दृष्टीक्षेपात असं आलं असेल की सरकार अल्पमतात आहे, तर मग राज्यपालांनी शांत बसायला पाहिजे होतं का, डोळ्यावर पट्टी बांधूनच गुपचूप बसायला पाहिजे होतं का, हे घटना काय म्हणतं यावरती खरा युक्तिवाद सुरू व्हायला. बरोबर, युक्तिवाद झाला नाही सर, पण एक युक्तिवाद मात्र झाला, एक युक्तिवाद झाला, तो म्हणजे पक्षाच्या संदर्भातला. हरीश साळवे यांच्याकडून सातत्यानं एक बाजू सांगितली गेली की आम्ही पक्ष सोडलेला नाहीये, आम्ही पक्षांतर्गत केलेला आहे जे काही केलेलं आहे ते, त्यामुळे ते पक्षांतर बंदी कायद्याच्या अंतर्गत येत नाही, 10 शेड्यूलनुसार येत नाही. त्यांनी एक महत्वाचा कळीचा मुद्दा उपस्थित केला, आम्ही पक्ष सोडला की नाही हे ना न्यायालय ठरवू शकतं ना सभापती ठरवू शकतात. त्यांच्या या म्हणण्याला नेमकं काय अर्थ आहे, म्हणजे त्यांना काय म्हणायचं असू शकतं यात? विलास हा $1 मिलियन प्रश्न आहे. कारण असं आहे की जर 16 आमदारांनी असं कोणतं कृत्य केलेलं आहे की ज्या आधारे विधानसभा हे ठरू शकत होती की यांनी हे केलेलं आहे, म्हणजे पक्षांतर बंदी कायद्याखाली. हरीश साळवे जे काय म्हणाले की पक्षांतर बंदी कायद्याखाली आम्ही पक्ष सोडला नाही, आम्ही पक्षातच लोकशाहीचं बंड केलं किंवा आम्ही उठाव केला असं ते म्हणत असतील. तर आता उठाव आणि बंड म्हणजे काय, अशी घटना घडली की ज्या आधारे शिवसेनेच्या व्हीपचं म्हणणं होतं की यांनी पक्षाचा आदेश मानणार नाही, आणि ज्या आधारे विधानसभेचे उपाध्यक्ष नरेश झिरवाळ यांनी त्यांना नोटीस पाठवली की कारणं दाखवा, तुम्हाला पक्षांतर बंदी कायद्याखाली आम्ही पुढील कारवाई काय करू नये, हा बेसिक मुद्दा झाला. त्याला त्यांनी उत्तर दिलंय. आता हे उत्तर दिल्यानंतर तो निर्णय प्रलंबित असताना तोपर्यंत बऱ्याच घडामोडी घडल्या महाराष्ट्रात. ते विधानसभेचे उपाध्यक्ष गेले, त्यांच्या विरुद्ध अविश्वासाचा ठराव आणला, नवीन अध्यक्ष आले आणि हा अधिकार अध्यक्षाकडे आहे. आता कायदा असं सांगतो की ज्या वेळेला कायदा अशी सार्वभौम यंत्रणा निर्माण करत असतो त्या यंत्रणेमार्फत काही रिलीफ मागायचं त्या यंत्रणेमार्फत मागितलं पाहिजे, असा ज्या वेळेला दंडक असतो त्यावेळेला त्या यंत्रणेमार्फतच त्याचा निकाल झाला पाहिजे. कारण नाहीतर सर्वोच्च न्यायालय डायरेक्ट प्रत्यक्ष हस्तक्षेप करेल का, करणं योग्य आहे का, असा घटनात्मक मुद्दा देखील उपस्थित होऊ शकतो. आणि त्याच्यामुळे सर्वोच्च न्यायालय या बाबीचा विचार करावा लागेल. सर्वोच्च न्यायालयात 3 प्रश्नांबद्दल विचार करावा लागेल. पहिला प्रश्न म्हणजे आमदारांच्या अपात्रतेविषयी कारवाईविषयी पुढे ती अजून विधान भवनातच प्रलंबित असताना त्या संदर्भात काय मटेरियल आहे हे प्रलंबित असताना त्यावरती कुठलाही निर्णय झाला नाही. म्हणजे मला जे अपेक्षित होतं, सर्वोच्च न्यायालयाने विधानसभेच्या अध्यक्षांना सांगितलं पाहिजे की तुम्ही निर्णय द्या की हे आमदार 16 आमदार अपात्र आहे का पात्र आहे. त्यांचा निर्णय झाल्यानंतर मग अग्रीव पार्टीला, दुसऱ्या पक्षाला, दुसऱ्या लोकांना ते चॅलेंज करता आलं असतं सर्वोच्च न्यायालयात. तसं घडलं नाही, हा नंबर एक. नंबर दोन, उपाध्यक्षांच्या विरुद्ध, तत्कालीन उपाध्यक्षांच्या विरुद्ध अविश्वासाचा ठराव आणलेला आहे. ज्यांच्या विरुद्ध अविश्वास ठराव आणला आहे त्यांना अशी नोटीस काढता येते का, हा देखील एक कायद्याचा मुद्दा आहे. म्हणजे असे अनेक क्लिष्ट मुद्दे आहेत आणि हे 5ही पिटिशन एकत्र करून ही जवळजवळ खिचडी झाली आहे. माझा मूळ आणखी एक प्रश्न सर, तुमच्या याच्यातलाच एक मला प्रश्न विचारायचा आहे की सर्वोच्च न्यायालय अपात्रतेच्या संदर्भातला निर्णय देऊ शकतं का, की तो निर्णय सभागृहातल्या सभापतींनाच घ्यावा लागेल, अध्यक्षांना घ्यावा लागेल? निश्चित सर्वोच्च न्यायालय घेऊ शकत नाही. निश्चित सर्वोच्च न्यायालय हा निर्णय, माझ्या मते हा निर्णय घेऊ शकत नाही ते आमदार अपात्र आहेत का पात्र आहेत. कारण ती यंत्रणा कायद्याप्रमाणे, विधिमंडळाच्या 10 शेड्यूल प्रमाणे
विधानसभेचा अध्यक्ष हे कॉम्पिटंट अथॉरिटी आहे किंवा विधानसभेचा उपाध्यक्ष कॉम्पिटंट अथॉरिटी आहे आणि सर्वोच्च न्यायालयापुढे आज मटेरियल नाही ना की त्यांनी असं कोणतं कृत्य 16 आमदारांनी केलेलं आहे की ते पक्षांतर बंदी कायद्याखाली अपात्र ठरवले जातात. त्याच्यात अफिडेविट्स आणि काउंटर अफिडेविट झालेले आहेत. दोन्ही पक्षांनी केले, शपथपत्र यांनी केलं, त्याचं निराकरण त्याचा विरोध त्यांनी केला. आणि म्हणून डिस्प्युटेड क्वेश्चन ऑफ फॅक्ट्स याला सर्वोच्च न्यायालयापुढे येतात त्यावेळी सर्वोच्च न्यायालय साधारणपणे या डिस्प्युटेड क्वेश्चन ऑफ फॅक्ट्स कडे जात नाही. परंतु ह्या दोन दिवसाच्या सुनावणीमध्ये या महत्वाच्या भागाला कोणी टच केलेलं नाही असं माझं स्पष्ट मत आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की विकास की याच्यामध्ये राज्यपालांच्या कृती काय. अरुणाचल प्रदेशमध्ये 5 जणांच्या न्यायाधीशांनी एक घटनापीठात दिलाय. त्यात रमणाजी देखील होते. रमणाजी लवकरच आता रिटायर देखील होणार आहेत ऑगस्टमध्ये. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये 8 ऑगस्टला काय होईल हा देखील एक महत्वपूर्ण प्रश्न आहे. सर, एक आता व्हीपच्या संदर्भातला सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशाने प्रश्न विचारला की व्हीपला काही अर्थ आहे की नाही, हा प्रश्न त्यांनी विचारला. त्यावर त्यांनी सांगितलं, त्यांची बाजू मांडली हरीश साळवेंनी, पण हा जो व्हीप होता तो बैठकीसाठी होता, तो मतदानासाठी असता आणि मतदान त्यांनी विरोधात केलं असतं तर कायदेशीरदृष्ट्या ठाकरे गटाची भूमिका किंवा शिवसेनेची भूमिका अधिक मजबूत झाली असती. निश्चितपणे, म्हणजे माझ्या मते हा फार हा डिबेटेबल इश्यू आहे की व्हीप केव्हा लागू होता. आता आपण जर 10वा परिशिष्ट बघितलं तर 10वा परिशिष्टमध्ये हे फार अतिशय स्पष्टता आहे की व्हीपचा आदेश केव्हा बंधनकारक असतो. आता बाहेर ज्या नुसत्या बैठकीला असेल तर तो नाही. व्हीपने कुठेही काही अधिकार, चला आपण फिरायला जाऊ काश्मीरला असा दिला आदेश तर तो बंधनकारक राहील का, हा देखील एक वादाचा मुद्दा आहे. आणि म्हणून एक लक्षात घेतलं पाहिजे, ज्या वेळेला 29 जूनला महाराष्ट्राच्या राज्यपालांनी विधानसभेचं विशेष सत्र 30 ला बोलवा असं म्हटलं आणि 30 जूनला उजाडल्यावर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी यांनी राजीनामा दिला नसता, जर ते मुख्यमंत्री म्हणून राहिले असते तर त्यांच्या लक्षात आलं असतं की बहुमताच्या चाचणीच्या विरुद्ध शिवसेनेच्या विरुद्ध कोण कोण आहे आणि शिवसेनेच्या विरुद्ध आहे ते डायरेक्टली डिस्क्वालिफाय झाले असते. म्हणजे प्रत्यक्ष कृती करू द्यायला हवी होती या बंडखोर आमदारांना पक्षाच्या विरोधात मतदानाच्या माध्यमातून प्रत्यक्ष कृती पक्षविरोधी करू द्यायला हवी होती, ती संधी गमावली. निश्चितपणे माझं तर स्पष्ट मत तसंच आहे की अर्थात मग आता हे सर्वोच्च न्यायालय हे सगळ्या बाबी तपासाव्या लागतील. आता प्रश्न असा आहे की जिथे कॉन्ट्रोवर्शियल फॅक्ट्स आहेत त्या कॉन्ट्रोवर्शियल फॅक्ट्स मध्ये सर्वोच्च न्यायालय जाईल का इतके डीपली, हा महत्वाचा प्रश्न आहे. आणि म्हणून आता आपल्याला हे बघावं लागेल की पूर्ण घटनापीठ स्थापन करतात का नाही आणि काय सेपरेशन बायफर्केशन करतायत या 5 पिटिशन मध्ये. वेगवेगळे मुद्दे, निवडणूक आयोगापुढचा मुद्दा, स्पीकर पुढचा मुद्दा, व्हीप पुढचे मुद्दे, हे सगळे मुद्दे जे आहेत हे एकत्रित चालवणं माझ्या मते फार कठीण आहे. कारण याच्यात मोठे ज्येष्ठ वकील मंडळी आहेत, ते कशा रीतीने काय स्टँड घेतात हे आता आपण बघूया. सर, अगदी मला माहिती आहे तुमचा वेळ कमी आहे तुमच्याकडे. एक शेवटचा प्रश्न सर. ठीक आहे, धन्यवाद सर, तुम्ही न्यूज 18 ठीक आहे पुन्हा एकदा संपर्क झालेला आहे. सर, आता सर्वोच्च न्यायालयाच्या समोर हा सगळा प्रश्न आल्यानंतर आज निवडणूक आयोगानं जेव्हा भूमिका मांडली, निवडणूक आयोगानं भूमिका, संपर्क तुटला सरांसोबतचा, धन्यवाद सर, न्यूज 18 लोकमतशी तुम्ही बोललात त्याबद्दल. तर आता कोर्टानं सांगितलं सोमवारपर्यंत हे सुनावणी पुढे ढकललेली. प्रवीण दरेकर बोलतात, आपण थेट जातो आहे.